यमुना एक्सप्रेस वेवर भीषण अपघात 5 जणांचा मृत्यू दोघे जखमी उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेस वेवर गुरुवारी पहाटे भीषण अपघात झाला यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोघे जखमी झालेत हे सर्वजण पुण्याचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे हा अपघात पहाटे 5 वाजता जेवार टोल प्लाझाजवळ झाला अपघातानंतर सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं तिथे 5 जणांचा मृत्यू घोषित करण्यात आला जखमी दोघांवर सध्या कैलास रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे आणि जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेश दिले आहेत राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असं वक्तव्य त्यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली महाराष्ट्र सुरक्षित आहे इथे कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही आणि जर लागत असेल तर ठाकरे सरकारकडून सुरक्षा दिली जाईल महाराष्ट्रातील नेत्याला हात लावायची कुणाची हिंमत नाही शिवसेना भवनात असे धमकीचे पत्र रोज येतात त्यामुळे ही स्टंटबाजी सोडून द्या असं राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले महाराष्ट्रातील देशातील पहिलं मधाचं गाव साकारलं जाणार आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार रा आहे यासाठी महाबळेश्वर नजिक असलेल्या मांघर गावची निवड करण्यात आली राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी याची घोषणा केली आहे मधाचे गाव ही राज्य सरकारची एक महत्वपूर्ण संकल्पना असल्याचं उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं देशातील हा पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्ह्यात देखील हा प्रकल्प राबवला जाणार असल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली सोळा मे रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर आज पुण्यात पत्रकार परिषद घेत संभाजीराजे छत्रपती यांनी आगामी काळातील राजकीय प्रवासाची दिशा ठरवली आहे यावेळी त्यांनी आपण स्वराज्य या आपल्या नव्या संघटनेची स्थापना करत जाहीर तसेच या जा संघटनेच्या प्रसारासाठी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचंही ते म्हणाले तसेच आगामी राज्यसभेची निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केली आहे महाराष्ट्रातील जनतेने आतापर्यंत छत्रपती घराण्यावर नितांत प्रेम केला आहे या प्रेमापोटी मी महाराष्ट्र पिंजून काढू शकलो असं वक्तव्य त्यांनी केलंय राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर झाला आहे शेतकरी उसाचे फड जाळून आत्महत्या करतात अशात रोम जळत असताना तिथला राजा जसा बिगुल वाजवत होता तसा बिगुल मुख्यमंत्री वाजवत असल्याची खोचक टीका रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केली जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा या अभियानाअंतर्गत आज त्यांनी परभणीच्या मानवत तालुक्यातील रुढी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नसल्याची टीका केली तसेच राजू शेट्टींनी चळवळ ही राजकारणाच्या चक्रावर ठेवल्याचा टोला देखील त्यांनी लगावला भारतीय हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांच्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे त्यांच्या अंदाजानुसार यंदा मान्सून वेळेआधीच येण्याची शक्यता आहे दरवर्षी बावीस मे पर्यंत अंदमान मध्ये दाखल होणारा पाऊस यंदा वेळेआधी म्हणजे तेरा ते एकोणीस मे दरम्यान दाखल होईल असं विभागाने म्हटलं आहे त्यानंतर वीस ते सव्वीस मे पर्यंत पाऊस केरळ मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे तर तळ कोकणात सत्तावीस मे ते दोन जून पर्यंत दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे हवामान विभागाकडून पाऊस सुरू होण्याची तारीख पंधरा रोजी जाहीर करण्यात येणार आहे येत्या काही दिवसांमध्ये राज्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांविषयी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलंय आगामी निवडणूक राज्यस्तरावर महाविकास आघाडीने एकत्र लढली जावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत मात्र जिल्हा स्तरावर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन यावर निर्णय घेणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे कोल्हापूर येथील आज रामतीर्थ पर्यटन स्थळाच्या वळणावर माणसाची कवटी सापडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे परिसरात ही बातमी पसरताच कवटी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती अखेर पोलिसांनी या कवटीचा पंचनामा करून ही कवटी ताब्यात घेतली आहे या कवटीची डीएनए चाचणी केली जाणार असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी दिली ही कवटी कोणाची असावी येथे कोणी आणून टाकली की यामागे कोणता भोंदुगिरीचा प्रकार असेल असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पाच जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत त्यांच्या या दौऱ्याला सध्या जोरदार विरोध केला जातोय आधी राज ठाकरे भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतरच त्यांनी अयोध्येत यावं असं भाजप खासदार म्हणतात तर मुस्लिम पक्ष आणि बाबरी मशीद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी हे देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यालाही विरोध करत आहेत या सर्व विरोधानंतरही राज ठाकरे मात्र अयोध्या दौऱ्यावर ठाम आहेत या दौऱ्याची सध्या मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे महाराष्ट्रातील विविध शहरातून मनसे कार्यकर्ते अयोध्येला पाठवण्याची तयारी सुरू आहे यासाठी अकरा गाड्यांची ही करण्यात येत आहे